रिपब्लिकन न्यूज चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीकरिता आज काँग्रेसच्या वतीने गिरणार चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि शहराध्यक्ष रामू तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती अर्णव गोस्वामी यांनी टीआरपीसाठी उघड केली असल्याचे त्यांच्या व्हॉट्सअप चॅटवरून उघड झाले आहे. या प्रकरणी विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीने देशभरात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जात आहे, मात्र त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्णव गोस्वामी यांना अटक करून त्यांना शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने अर्णव गोस्वामी विरोधात नारेबाजीही करण्यात आली. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, अटक करो, अटक करो, अटक करो, अटक करो, अटक करो, अटक करो, आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे या रिपब्लिकन टीव्हीचे जे संपादक आहे अर्णव गोस्वामी यांनी जे या देशाची सुरक्षा आणि या पुलवामाचा जो त्या ठिकाणी आपले सैनिक मारले गेलेले होते त्यासंबंधी जे माहिती जी आहे केंद्र सरकारची जी माहिती दडवण्याचं केंद्र सरकारची जी माहिती असते ती या ठिकाणी त्यांनी आपल्या मोबाईल चॅटिंगच्या माध्यमातून ओपन केलेली आहे आणि या देशाची सुरक्षासोबत जे आहे त्यांनी खिलवाड केलेला आहे म्हणून जे आहे आज आम्ही या ठिकाणी त्यांना अटक करण्यात यावी. त्यांनी जे कृत्य केलेले आहे ते देशद्रोहा मोडणारं कृत्य आहे म्हणून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व काँग्रेस पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन करतो आहे. जिल्हा व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी की द्वारा आयोजित इस धरणे आंदोलन में हमारी एक ही मांग है कि लोकतंत्र के ऊपर कालीमा फांसने वाला जो पत्रकार है अर्णव गोस्वामी उसके ऊपर देशद्रोह का गुनाह दाखिल होने को ना और उसके तुरंत से तुरंत उसको जेल होने को ना. जब तक ऐसे पत्रकारों को सजा नहीं होंगी देश के ऊपर सुरक्षा के ऊपर खतरा रहेगा. और हमारी चंद्रपुर शहर कांग्रेस कमेटी की ओर से मांग है कि जल्द से जल्द उनके ऊपर देशद्रोह का गुनाह दाखिल करें.